शुभम सुभाष चव्हाण वय वर्ष 16, तसेच पवनराज विजय पवार वय वर्ष 15 आणि दीपक राजू चव्हाण वय वर्ष 15 सर्व राहणार चापला तांडा पिंजारवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर. ही तेगे दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7:45 सुमारास चापला तांडा ते बोरामणी असे शाळेत रिक्षामध्ये जात असताना तांदूळवाडीजवळ अचानक रिक्षाचे पुढील चाक फुटले. पुढील चाक फुटल्याने रिक्षा पलटी झाल्याने यातील पेशंट क्रमांक 1 शुभम याच्या डोक्यात जखम झाली व हातापायास खरचटले, तर पेशंट क्रमांक 2 पवनराज विजय पवार याच्या सर्वांगास मुकामार लागला आणि पेशंट क्रमांक 3 दीपक राजू चव्हाण याच्या डाव्या हातास मुकामार लागला. त्यामुळे सर्वांना उपचाराकरिता सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांचे मामा अमोल राठोड यांनी दाखल केले. या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे.